नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल मध्ये एकदम बरोबर पाहिलं तुम्ही की आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी वाचण्याची सुरुवात कशा पद्धतीने करू शकतो। बाय चान्स जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत नसेल किंवा लिहिता येत नसेल, म्हणजे दोन्ही एकच आलं एक तसं पाहिलं तर, परंतु या दोन्हीपैकी काहीतरी तुमचा डाऊट असेल किंवा हा प्रॉब्लेम असेल, तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे। कारण की आज या व्हिडिओमध्ये मी एकदम तुम्हाला बेसिक आणि छोटीशी गोष्ट एक्सप्लेन करून सांगणार आहे, जेणेकरून त्या गोष्टीच्या मदतीने तुम्ही इंग्रजी वाचनाला कुठे ना कुठे एक छोटीशी सुरुवात नक्कीच करू शकताय। चला तर वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता मला एक सांगा, आपण मराठी कशी वाचायला शिकलो? बारावीपर्यंत पासून, बरोबर। मराठी लिहायला कशी शिकलो? आपण गोल गोलाभी लिहायचो, नंतर तिरप्या रेषा लिहायचो, किंवा बरेच आपण लहानपणी छोटे छोटे प्रयोग केले होते, जेणेकरून आता आपण चांगल्यापैकी मराठी भाषा ही लिहू शकतो किंवा वाचू शकतोय। तसंच इंग्रजीच्या बाबतीत करायचंय, काय करायचंय? आता आपल्याला इंग्रजीची एबीसीडी व्यवस्थित लक्षात घ्यायची। एबीसीडी काय असते बरं? एबीसीडी ही एक मराठी जशी बाराखडी ना, तशी इंग्रजी भाषा लिहिण्यासाठीची एक बाराखडी समजून घ्या। ओके बरं, आता एबीसीडी कशी समजून घ्यायची? वाचनासाठी एबीसीडी ही उच्चारानुसार समजून घ्यायची। आणि उच्चार कोणत्या भाषेत करतो आपण? मराठी भाषेचे उच्चार करतो आपण, बरोबर की नाही? किंवा आपल्याला उच्चार करण्यासाठी लिहू, आपला उच्चार आपण मराठीत लिहू शकतो, करेक्ट। एखाद्याची जर मातृभाषा तमिळ असेल तर त्यांची मातृभाषेत उच्चार ते तमिळ मध्ये लिहितील, खरे। एखाद्याचा जर उच्चार इंग्लिश मध्येच असेल मातृभाषा, तर ते इंग्लिश मध्ये लिहितील, आपण मराठीत लिहितो। म्हणून आपल्याला एबीसीडी ही मराठी बाराखडीच्या नियमानुसार शिकणं आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाहीये। याला जास्त तुम्ही अवघड नका समजू, खूप सोपं आहे। आपण जेवढे याला अवघड समजणार ना, तेवढं आपल्याला हे डिफिकल्ट होत जाणार आणि आपल्याला काहीच येणार नाही। आज आपल्याला काय वाटतं आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही? कारण की आपल्याला वाटतं आपल्याला वाचता येत नाही, म्हणून आपल्याला वाचता येत नाही। आपण स्वतःला असं कन्सिडर करतो की आपल्याला वाचता येत नाही आणि म्हणूनच करत आपल्याला वाचता येत नाही। कारण की काहीही झालं ना, छोटी छोटी गोष्ट जरी करायची असेल, याचा अगोदर मला इंग्रजी वाचता येत नाही आणि हे करणे केले थोडं येणार आहे। अरे, छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपल्याला इंग्रजी वाचायला लिहायला येणार आहे। इनफॅक्ट आपण बोलायला सुद्धा याच मार्गाने शिकणार आहोत। तर आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मराठी बाराखडी काय दिसते तुम्हाला? बाराखडी दिसते, करेक्ट। स्वर दिसत आहेत, करेक्ट। व्यंजन दिसत आहेत, परफेक्ट। बरं, त्याच्यासोबत तुम्हाला एबीसीडी वगैरे दिसतंय का? इंग्लिश मधले अल्फाबेट्स दिसतंय, करेक्ट। आपल्याला हेच पाठ करायचे आहे। आपल्याला कुठलंही स्पेलिंग बनवायचं असेल ना, मराठी भाषेतले इंग्रजीत बनवायचं असेल ना, तर आपल्याला या बाराखडीचा खूप मोठा उपयोग होणार आहे, लक्षात घ्या। आता आपल्याला या बाराखडीनुसार जर समजा एखादं स्पेलिंग बनवायचं, बोला बरं काय बनवायचं? आपण बनवूयात राम बनवायचं। ओके, राम साठी काय आहे? आर। र साठी काय दिसतं तुम्हाला? आर। ओके बरं, मग काना देण्यासाठी काय वापरणार आहे तुम्ही? काना देण्यासाठी तिथं वापरणार आहे तुम्ही ए चा वापर तिथं काना देण्यासाठी केला जातो। बरं झालंय, ओके। आर ए आणि म साठी तर एम ए, लक्षात येत आहे? म्हणजे तुमच्या रामची स्पेलिंग काय झाली? आर ए एम। आता आपल्याला दुसरं स्पेलिंग घेऊयात, सीता घेऊयात। ओके, सीताची स्पेलिंग काय लिहिणार आपण? स, बरोबर। स ला काय पावर तिथं? एस दिसतंय, बरं। त्याला व्हॅलेंटी आहे, व्हॅलेंटी, बरोबर। व्हॅलेंटी कशी देणार आपण? आय आय या लेटरचा वापर करून तिथं आपण व्हॅलेंटी देणार। मग ते काय झालं? एस आय। आता टा, ओके, टासाठी काय बरं? काय दिसतं तुम्हाला स्क्रीनवरती? हा, तर तिथे दिसते टी। मग टी झालं म्हणजे त, याला काना द्यायचं आपल्याला, मग काय होणार? ए, टी ए, टा झालं। ओके, सी एस आय, टा टी ए, सीता। बरं, ठीक आहे, व्हेरी गुड यार, भारी आहे ना। पावर किती सोपं आहे आणि आपण समजत होतो की आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाहीये। आता आपण हे कंबाईन करूया, याला आपण करूया सीताराम। ओके, मग काय येणार इथं? एस आय टी ए आर ए एम, सीताराम, लक्षात येते? आता अचानक सुचलेला मला शब्द आहे, मी कोणत्या प्रकारचं इथं प्रिपेअर करून आलो होतो नाही, अरे की हा टॉपिकच एवढा छोटा आहे, या टॉपिकच एवढा सोपा आहे की तर याच्यासाठी कोणतं प्रिपरेशन करण्याची एवढी काही गरज नाही, ना मी करण्याची गरज आहे ना तुम्ही करण्याची गरज आहे, याच्यासाठी फक्त सराव करण्याची गरज आहे आणि तुम्ही वाचण्याचा सराव नक्की कराल अशी अपेक्षा करतो। आता ह्या बाराखडीच्या मदतीने तुम्ही ऍटलिस्ट 10 स्पेलिंग तयार करायचे, 10 मराठी नावांना इंग्रजीत लिहायचं आहे, लक्षात येते? मग तुमच्या ते गावाचे नाव असू शकतात, तुमच्या मित्रांचे नाव असू शकतात किंवा कोणत्या पदार्थाचे नाव असू शकतात, लक्षात घ्या नाव हे मराठी असलं पाहिजे आणि मग त्याचे स्पेलिंग आपण इंग्रजीमध्ये करणार आहोत। हे तुम्ही मला 10 असे शब्द कमेंटमध्ये व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लगेच मला कळवायचे, मला टाईप केल्यानंतर पाठवा, मी ते चेक करेन, जर चुकीचे असेल तर तुम्हाला क्लिअर करून पाठवा। आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की त्या व्हिडिओचे जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तर जो काही टाईप करून मला पाठवेल त्याचा स्क्रीनशॉट मी या व्हिडिओमध्ये टाकेल, परंतु कोणीच पाठवले नाही,
म्हणून ह्या व्हिडिओत कुठलाही स्क्रीनशॉट आपण शेअर करणार नाहीये. हा, परंतु ही संधी तुमच्यासाठी अजून आहे. तुम्ही जर या व्हिडिओच्या शेवटी दिलेले मराठी शब्द जर तुम्ही कमेंट मध्ये जर लिहिले तर तुमचा स्क्रीनशॉट उत्तराचा मी पुढच्या व्हिडिओ मध्ये शेअर करेल. आता हे झालं मराठी टू इंग्लिश शब्द. तुम्हाला जर पार्ट टू पाहिजे असेल ज्यामध्ये मी तुम्हाला इंग्लिश टू मराठी शिकवेल, म्हणजे आता पहा 12 कडीचा उपयोग जर केला तुम्ही तर प्रत्येक शब्द तुम्ही 12 कडीनुसारच इंग्रजीत लिहाल, नाही काही स्पेलिंग एकदम वेगळे राहतात. हे जर तुम्हाला यावरती स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर आता याला लाईक करा आणि मला कमेंट मध्ये पार्ट टू नावाने कमेंट करा, जेणेकरून मला हे समजायला मदत होईल की तुम्हाला पुढचा सुद्धा व्हिडिओ पाहिजे. अशी अपेक्षा करतो की आपला आजचा हा छोटासा 12 कडीचा व्हिडिओ तुम्हाला इंग्रजीचे स्पेलिंग बनवण्यासाठी खूप उपयोगाचा ठरेल, खूप महत्वाचा ठरेल आणि तुम्ही याचा जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही त्याचे स्पेलिंग तयार कराल. आणि ऐका ना, व्हिडिओ जर आवडलं असेल तर लाईक बटन हिट करून माझा उत्साह वाढवायला विसरू नका. आणि लक्षात घ्या, आजही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाहीये, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्यासाठी मला मदत करा. चॅनलवरती जर नवीन असाल ना तर नेहमी आपण अशाच व्हिडिओ बनवत राहतो, चुकून तुमच्याकडून मी स्वतः का म्हणे, म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की हिट करा, जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या चॅनलचे अपडेट तुमच्यापर्यंत राहतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या वेळात वेळ आपला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.